कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे बहुतांश देखावे शुक्रवारी खुले झाले. अनेक मंडळांनी देखाव्यासह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. कोल्हापुरातील विविध मंडळांच्या सजीव देखाव्यांसह तांत्रिक देखावे पाहण्यासाठी शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, कसबा बावडा परिसरातील रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीनं व्यापून जात आहेत. रात्री 8 नंतर शेकडो कुटुंब देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असल्यानं शहराच्या चौकाचौकात वाहनांची गर्दी होत असून देखावे पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी खाद्यपदार्थांच्या गाड्याही रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीनं दरवर्षी तांत्रिक सजीव देखावे साकारले जातात. त्याशिवाय आकर्षक विद्युत रोषणाई, विविध मंदिरांच्या प्रतिकृतीसह आकर्षक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी आणि आपल्या आवडत्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येनं कोल्हापूर शहरात येत असतात. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनानंतर बहुतांश मंडळांचे देखावे खुले होतात. शुक्रवार रात्रीपासून कोल्हापूर शहरातील अनेक मंडळांचे देखावे सुरू झालेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसंच रिक्षातून देखावे पाहण्यासाठी नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना बुधवारपेठ, कसबा बावडा, उद्यमनगर आणि राजारामपुरीमधील मंडळांनी तांत्रिक तसंच प्रबोधनात्मक सजीव देखावेही साकारले आहेत. शहरात अनेक मंडळांनी रस्ते पूर्ण व्यापल्यानं तसंच देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या वाहनांची संख्या मोठी असल्यानं वाहतुकीची कोंडीही पाहायला मिळतीय. देखावे सुरू झाल्यानं शहरातील प्रमुख रस्ते गर्दीनं व्यापून गेलेत. गर्दीवर नियंत्रण आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागतीय. तर देखावे पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी खाद्यपदार्थांच्या गाड्याही रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. एकूणच कोल्हापूर शहर रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या गर्दीनं फुलल्याचं चित्र दिसून येत आहे.